यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाकडून अग्निशमन सेवा बळकटीकरणासाठी 295 रॅपिड फायर फायटिंग अँड इमर्जन्सी बुलेट बाईकचा पुरवठा शासनातर्फे राज्याचे नगरपालिका नगरपरिषद यांना करण्यात येणार होता. त्यानुसार श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात 2 रॅपिड फायर फायटिंग अँड इमर्जन्सी बुलेट बाईक दाखल झाल्या. या बाईकचे पूजन प्रांताधिकारी किरण सावंत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या बुलेट बाईकमुळे गल्ली बोळात जाऊन प्राथमिक अग्निशमन करता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. गल्ली बोळात जर आपले मोठे अग्निशमन वाहन जाऊ शकले नाही, त्या ठिकाणी एकदम एक छोटे फायर बुलेट म्हणून आपल्या शासनाकडून 2 बुलेट प्राप्त झालेले आहेत. त्यानिमित्ताने आपण प्राथमिक स्वरूपाची आग विझवणार आहोत. सदर गाडीवरती एक वॉटर मिक्स सिलेंडर असणार आहे, त्यानंतर एक फायरचे एक्सटिंग्विशर असणार आहे, फर्स्ट एड बॉक्स आहे व इतर साहित्य आहे. या नवीन बुलेट आपल्या शासनाकडून श्रीरामपूर नगर परिषद प्राप्त झालेले आहे, याचा आपल्या शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी याचा चांगल्यापैकी वापर होऊ शकेल. गर्दीच्या ठिकाणी कमी वेळामध्ये जाण्यासाठी, तसेच लहान गल्लीबोळामध्ये जाण्यासाठी याचा वापर एकदम चांगल्या पद्धतीने होईल. याबाबतचा अजून ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर याचा वापर सुरू होईल. यावेळी अग्निशमन अधिकारी हेमंत कारले, फायरमन अनुप झरेकर, उपमुख्याधिकारी अयुब सय्यद, कार्यालय अधीक्षक धनंजय कवीटकर तसेच इतर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. न्यूज सुपरवन साठी दीपक कदम, श्रीरामपूर.